चौदा मार्च हा दिवस महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासासाठी महत्वाचा दिवस ठरणार आहे कारण या दिवसापासूनच सुप्रीम कोर्टात सत्ता संघर्षावर असलेली सुनावणी सलग सुनावणी जी आहे ती पुन्हा सुरू होते आहे महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात अनेक युक्तिवाद लढवले गेले या सुनावणीमध्ये आता ही जी सुनावणी आहे त्याचा युक्तिवाद सुद्धा आता शेवटच्या टप्प्यात आहे आणि लवकरच निर्णय येऊ शकतो असे संकेत सुप्रीम कोर्टातून देखील मिळालेले आहेत पण हे निर्णय असताना हा जो निर्णय दोन्ही पक्षांच्या बाजूने कुठल्या एका पक्षाच्या बाजूने लागला किंवा दोन्ही पक्षाच्या बाजूने न लागता दुसरं इतर काही जर घडलं तर महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचे काय पडसाद उमटवू शकतात आणि हा निर्णय जर ठाकरेंच्या बाजूने लागला तर महाराष्ट्रातलं सत्ता संघर्षाचं जे सध्याची सत्ता आहे ती कोसळू शकते का सरकार सध्या पडू शकतं का याच विषयावर बोलण्याचा हा प्रयत्न नमस्कार मी आहे अनिकेत आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी मंडळी ठाकरेंच्या बाजूने सुप्रीम कोर्टाचा निकाल जर लागला तर काय होऊ शकतं या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत त्यातला पहिला मुद्दा जर ठाकरेंच्या बाजूने सरकार हा जो निर्णय लागला म्हणजे सोळा आमदारांना अपात्र ठरवण्यात आलं तर एक गोष्ट नक्की आहे की सध्याच्या सरकारच्या जे मुख्यमंत्री आहेत त्यांना राजीनामा द्यावा लागेल कारण त्या सोळा आमदारांमध्ये मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांचं देखील नाव आहे त्या सोळा आमदारांमध्ये ना, ना केवळ मुख्यमंत्र्यांचं नाव आहे तर त्यासोबतच्या काही त्यांच्यासोबतच्या काही मंत्र्यांचं सुद्धा नाव आहे ज्यावेळी हे अपात्र ठरवले जातील जर म्हणजे विधानसभा उपाध्यक्षांचा निर्णय जर कायम ठेवण्यात आला आणि जर यांना अपात्र ठरवण्यात आलं तर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा यामध्ये द्यावा लागेल आणि जर मुख्यमंत्र्यांनाच राजीनामा द्यावा लागला मुख्यमंत्र्यांनाच जर अपात्र ठरवण्यात आलं तर एका अर्थानं ही गोष्ट जवळपास फिक्स आहे की हे सरकार कोसळू शकतं पण एक युक्तिवाद नेहमीच दिला जातो की सुप्रीम कोर्ट कुठल्याही प्रकारे या आमदारांना अपात्र ठरवू शकत नाही आता यात किती तथ्य आहे ते आपण बघूयात होय यात तथ्य आहे की सुप्रीम कोर्ट आमदारांना अपात्र ठरवू शकत नाही पण एक गोष्ट आपण अशा ठेवली पाहिजे की हे सगळे जे प्रकरण आहे त्यामध्ये सुप्रीम कोर्टानं आमदारांना अपात्र ठरवलेलं नाहीये तिथे विधानसभेच्या उपाध्यक्षांनी या आमदारांना अपात्र अपात्र ठरवलेलं होतं आता सुप्रीम कोर्ट ज्या निर्णया म्हणजे ज्या विषयावर निर्णय देणार आहे तो विषय असा आहे की ज्या सोळा आमदारांना अपात्रतेची नोटीस विधानसभेच्या उपाध्यक्षांनी अर्थात नरहरी यांनी त्यावेळी पाठवली होती त्या, त्या नोटीसीमध्ये हे सगळ्या कायदेशीर बाबींची पूर्तता झाली आहे का आणि त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे अथवा नाही त्यांना फक्त याच निर्णयावर निर्णय द्यायचा आहे म्हणजे याच विषयावर त्यांना निर्णय द्यायचा आहे जर सुप्रीम कोर्टाला वाटलं की उपाध्यक्ष असलेल्या नरहरी झिरवळ यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे आणि हे सोळा आमदार अपात्र आहेत असं जर सुप्रीम कोर्टाला वाटलं तर तो निर्णय ठाकरेंच्या बाजूने जाईल आणि सोळा आमदार अपात्र ठरू शकतात पण जर हा निर्णय ठाकरेंच्या बाजूने लागला आणि असं जर झालं तर काय होईल त्यातली पहिली महत्वाची गोष्ट सरकार पडेल या सोळा आमदारांना अपात्र ठरवल्यामुळे उर्वरित जे चोवीस आमदार आहेत म्हणजे शिंदे गटाकडे किंवा सध्याच्या शिवसेनेकडे जे चोवीस आमदार आहेत त्यांच्यावर सुद्धा अपात्रतेची कारवाई होऊ शकते म्हणून त्यांच्यासमोर सुद्धा दोन पर्याय राहतील एकतर आपल्या पदाचे राजीनामे देऊन पुन्हा एकदा पोट निवडणुकीला सामोरे जावं लागेल जो पर्याय जर आपण पाहिला तो तो प्रॅक्टिकली तितका शक्य वाटत नाही कारण चाळीस आमदारांनी राजीनामे दिले आणि पोटनिवडणूक चाळीस ठिकाणी घ्यायची असेल तर ते फार प्रॅक्टिकल मला वाटतं त्या ठिकाणी वाटत नाही म्हणून जर हे सोळा आमदारांना अपात्र ठरवण्यात आलं तर आपसुकच असं दिसतंय ते चोवीस जे आमदार आहेत ते चोवीस आमदार पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेकडे येऊ शकतात जर त्यांना पुन्हा नाव चिन्ह मिळालं तर आणि हे सध्याचं सरकार जाईल सोळा आमदार अपात्र होतील सोळा आमदारांना पुन्हा एक चान्स असेल सहा महिने फक्त आता त्यामध्ये कोर्ट काय निर्णय देते हे फार महत्वाचं असतं कारण ज्यावेळेस तुम्हाला अपात्र ठरवलं जातं तो तोपर्यंत सहा महिने तुम्हाला निवडणूक लढवता येत नाही असा काहीतरी त्यामधला जो नियम आहे पण आता कोर्टानं त्यामध्ये जर शिथिलता केली आणि कोर्टचं म्हणाल की ते निवडणूक लढवू शकतात तर मग हेच सोळा उमेदवार पुन्हा एकदा त्यांच्या मतदारसंघात जातील आणि त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात ते निवडणूक लढू शकतात आणि पुन्हा पोटनिवडणुकीमधून आपलं भारतीय संविधान असं सांगतं की, की एखादा व्यक्तीचं मुख्यमंत्री असेल तर त्याच्यासाठी त्याला सहा महिन्याचा कालावधी दिला जातो आमदार म्हणून निवडून येण्यासाठी जसं आपण पाहिलं होतं उद्धव ठाकरेंना विधान परिषदेमध्ये निवडून आणण्यात आलं होतं नंतरच्या काळामध्ये अगदी तसंच इकडे आहे इकडे त्यांना सहा महिन्याचा कालावधी पुन्हा दिला जाऊ शकतो आणि त्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये ते जर पुन्हा निवडून आले तर ते आपलं मुख्यमंत्री पद जे आहे ते कंटिन्यू करू शकतात पण निर्णय या सगळ्यांचा आहे की कोर्ट त्यामध्ये त्यांना काय म्हणेल जर कोर्टानं त्यांच्यावर निवडणूक लढवण्यालाच बंदी घातली तर मात्र अवघड आहे एकनाथ शिंदे यांना आपलं पदही सोडावं लागेल त्यांचं मुख्यमंत्री पद तिथून जाऊ शकता आणि हे सरकार तिथे कोस होऊ शकतो दुसरा पर्याय काय राहील म्हणजे जर ठाकरे गटाच्या बाजूने जर हा निर्णय लागला तर काय होऊ शकतं अजून दुसरी गोष्ट जर आपण पाहिली तर ते म्हणजे जे बहुमताचा आकडा आहे तो बहुमताचा आकडा यामध्ये कमी होईल कारण चाळीस आमदार आपण जर कट केले दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणून चाळीस आमदार कट केले तर ते राहतील दोनशे अठ्ठेचाळीस आमदार दोनशे अठ्ठेचाळीस आमदारांसाठी जे बहुमताचा जो आकडा असेल तो एकशे पंचवीस माझ्या हिशोबाने म्हणजे दोनशे पन्नासच्या जवळपास एकशे पंचवीस आणि सध्याचं जे सरकार आहे महाविकास आघाडीकडे जर आपण पाहिलं तर एकशे तेराच्या जवळपास आमदार आहेत त्यांना केवळ बारा अपक्ष आणि छोट्या मोठ्या पक्षांचा पाठिंबा लागेल ते अपक्ष वगैरे त्यांच्याकडे जर आले तर ते पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार येऊ शकतं पण मला वाटत नाही की ते पुन्हा यावर करतील म्हणून तिसरा जो चान्स होतो या सगळ्या जी तिसरी संधी ती म्हणजे राष्ट्रपती राजवट लागू करणं राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते याचे संकेत जे आहे ज्यावेळी आपले नवनिर्वाचित राज्यपाल आले नवनियुक्त राज्यपाल जे आलेत ते रमेश बैस यांचा जो सगळा मागचा इतिहास वगैरे पाहिला तर असं दिसतं की जर समजा भविष्यात कदाचित जर निर्णय शिंदेगडाच्या बाजूने लागला नाही तर रमेश बैस यांना जे बसवलेलं आहे तिथे त्यांना त्यांच्या हातात या राज्याच्या चाव्या असतील राज्याचं सत्तेची केंद्र असतील सगळे जे असेल ते त्यांच्याकडे असेल म्हणूनच कदाचित त्यांना राज्यपाल म्हणून आणलं असावं म्हणून ही जी तिसरी संभावना आहे की ही होऊ शकते की राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते आणि त्यानंतर रमेश बैस हेच राज्याचा कारभार हाकू शकतात आणि नंतर पुढे कदाचित लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीच महाराष्ट्रात पुन्हा एकदा निवडणूक लागू शकते हे होते काही संदेश हे जे काही संकेत आहेत ज्या पॉसिबिलिटी जर जर ठाकरेंच्या बाजूने निर्णय लागला तर तुम्हाला काय वाटतं सुप्रीम कोर्टातला निर्णय नक्की कुणाच्या बाजूने लागणार आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ सह धन्यवाद